हरिओम, मी तनुजा विरा शिरगाव उपासना केंद्रातून बोलते. माझा अनुभव असा आहे, 2 वर्षापूर्वी माझे मिस्टर साखर कारखान्यात कामाला होते. त्यावेळी त्यांचा अचानकच मशीनमध्ये हात सापडला होता. म्हणजे कसं आहे, शरीराचा कोणताही एक अवयव नसेल तर माणूस काहीच करू शकत नाही. त्या परिस्थितीत म्हणजे त्यांचा हात सापडल्यानंतर ज्यावेळी ते माझ्या घरी आले आणि मला ते समजलं, त्यावेळी मी डॉक्टरांच्याकडे नेल्यानंतर डॉक्टरनी मला सांगितलं की म्हणजे हात म्हणजे पूर्ण सापडलाच नव्हता, फक्त 3 बोटं फक्त सापडलेली. मग त्या बोटांची हालचाल वगैरे काहीच होत नव्हती. म्हणजे डॉक्टरांच्याकडे गेल्यानंतर डॉक्टरनी सांगितलं की ही बोटं तिन्ही त्यांना काढावी लागणार, त्यांची काढावी लागणार. म्हटल्यानंतर मी म्हटलं, तिन्ही बोटं काढल्यानंतर काहीच करू शकत नाही आम्ही, काहीच करू शकत नाही. म्हटल्यानंतर त्यांना जेवताही सरळ येत नव्हतं त्या बोटाने, म्हणजे त्या हातानेच काहीच करता येत नव्हतं. मग मी काय केलं, घरी गेल्यानंतर बापूंशी बोलले, बापूंना म्हटलं, बापू ह्यातून तुम्हीच मला तारायला पाहिजे, तुम्हीच मला ह्यातून ह्या संकटातून सोडवायला पाहिजे. जर जिथं आपला कर्ता पुरुषच नसेल तर मी काय करू शकते असं मला वाटलं मनाला. मग मी बापूंना म्हटलं, बापू तुम्ही काही करून माझ्या मिस्टरांचा हात कसा पहिल्यांदा म्हणजे व्यवस्थित होता तसा माझा मिस्टरांचा हात मला हवा आहे. मी काय केलं, थोड्या दिवसांनी मग लगेच मी उदी म्हणजे माझ्या मिस्टरांना उदी लावायला सुरू केली, पाण्यातून उदी खायला दिली, नंतर जेवणातून पण उदी दिली. उदी दिल्यानंतर मग हळूहळू हळूहळू बोटांची हालचाल होऊ लागली माझ्या मिस्टरांच्या. मग आता लगेच म्हणजे 4-5 दिवसांनी लगेच म्हणजे त्या बोटांची पूर्ण हालचाल सुरू झाल्यानंतर डॉक्टरांच्याकडे गेल्यानंतर डॉक्टर म्हणले, व्यवस्थित बरं झालेलं आहे आता हात, आणि आता काय हे करण्याची शक्यता म्हणजे कमी आहे म्हटलेत, म्हणजे ऑपरेशन वगैरे काय करायला लागत नाही. मग मी तिथून पुढं मग माझ्या मनाला धीर आल्यानंतर मग आणि परत मी घरी आल्यानंतर मी बापूंशी बोलले, बापूंना म्हटलं, तुम्ही या संकटातून मला तारले असं जिथून पुढं मला तारत राहावं आणि माझ्या म्हणजे प्रत्येक संकटांना धावा घ्या, म्हणजे माझ्या मुलांना माझ्या मिस्टरांना पूर्णपणे आयुष्य द्या आणि व्यवस्थित म्हणजे असं आमचा संसार सुखाचा होऊ दे असं मी बापूंना सारखी विनंती करते. आणि एक म्हणजे माझा कालचाच अनुभव आहे, म्हणजे मी उपासनेला गेले होते संध्याकाळी 7:00 उपासना आमची सुरू होती. सुरू असताना सक्षमचा संवाद सुरू होता. सुरू असतानाच अचानक माझ्या पोटामध्ये एकदम म्हणजे दुखायला लागलं म्हणजे मला बसताच येईना की उठता येईन. मग नंतर मी काय केलं, बापूंना म्हटलं, बापू मला आता काहीच करता येत नाही आहे, म्हणजे मला उठायला पण येत नाही आणि मला बसायला पण येत नाही एवढं माझं दुखायला आल्यानंतर मी संवाद संपल्यानंतर मग अचानकच मी बापूंना म्हटलं, बापू माझं हे एवढं म्हणजे दुखायचं कमी होऊ दे, म्हणजे मला परत घरी चालत जाता आलं पाहिजे असं मला वाटायला आलं. मग मी बापूंना म्हटलं, बापू माझं एवढं दुखायचं कमी आलं की मी व्यवस्थित घरी तरी जाऊ शकेन. तोवरच 1-5 मिनिटातच माझ्या त्या कळा बंद झाल्या आणि मी व्यवस्थित घरी गेले. हरिओम, श्रीराम अंबज्ञ नाथ सवे.